सावकार विशाल बकरे याच्या विरोधात पोलीस स्थानकात कंप्लेंट दिल्यामुळे चिडलेला हा सावकाराने चक्क जिवे मारण्याची धमकी दिली आहे. नेमका धामोरी येथील आणि राहुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चाललेला नेमका काय आहे प्रकार? 2 दिवसांपूर्वी आधार न्यूजने बातमी प्रदर्शित केली होती की एका महिलेवर बलात्कार करण्याचा एका सावकाराने प्रयत्न केला होता. एका व्यक्तीला फक्त 30,000 रुपये त्यांनी दिले होते. 20 रुपये प्रति महिना शेकड्याने त्याला 30,000 रुपये दिले होते. तब्बल 2 लाख रुपये वसूल केल्यानंतरही या सावकाराची भूक भागली नाही व आणखीन त्याच्यावर 50,000 रुपये तुला देणं आहे असं या मोलमजुरी करणाऱ्या एका नागरिकावर जशा पद्धतीने सावकारी करून त्याचं अक्षरशः घर लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याकडून पैसे तर लुटले मात्र त्याच्या बायकोची इज्जत सुटण्याचा जो सावकार प्रयत्न करत होता आणि त्याच्या विरोधात पीडितांनी राहुरी पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर चक्क याला जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र राहुरी पोलीस स्थानची अजूनही बघ्याची भूमिका आहे. खरं तर विनयभंगाचा त्यांनी आरोप केलेला असताना सुद्धा त्या आरोपीला पोलिसांनी चिरीमिरी घेऊन सोडलेले आहेत. अजूनही अटक केली नाही. त्यामुळे उद्या जर काही गैरप्रकार घडला याची हत्या करण्यात आली तर याला राहुरी पोलीस स्टेशन जबाबदार राहणार का? या संबंधात सावकाराने या पीडित व्यक्तीला फोन करून कशा पद्धतीने वसुली करत होता याबद्दलची ऑडिओ आधार न्यूज चाहती लागली. आपण बघू शकता काय आहे तो धक्कादायक प्रकार. कुठे अरे तू वाट पाहत होती मी नाही मात्र मी येऊ राहिल माळावर. कोण येऊ राहिला मात्र मी त्यांना काय लांबता आता त्यांना काय लांबता आता तुम्ही या. तू काल काय म्हणलं मला? अहो मग मी काय म्हणलं नाही म्हणलं तुम्हाला पैसे नाही म्हणलंय का? पैसे नाही म्हणलं तू हा कसा मिळता? हा दिला होता पण समोरच्याला आल्या तू पाहिजे त्या टाइम भोकत पण समोरच्या मिळत म्हणलं समोरच्या दिलीच नाही असं म्हणलं मी द्यायची. हा मग तुम्ही या इकडे भाऊ इकडे या. पेट्रोल नाही का आता लगेच? पेट्रोल नाही एवढं लगेच. अरे पैसे नाही माझ्याकडे पेट्रोल सुद्धा. बर थांबा आहे ना ते येऊ राहिलेत माझ्याकडे. ते आले का मग मी येतो तिकडे. ते आले का पैसे लगेच येतो मी तिकडे. अरे पण तू तुला काल काय म्हणला तू? म्हणलं आता ते माझ्या हातात आहे का लगेच तुम्हाला आणून दे. ते पोर आले तर पाहिजे टपकिन तेवढ्या टायमात. अरे कुठून नाही घाल ना तू मला काल कुठे तू यायला एवढं आता मोकळ करीत चाललो तरी मी का तरीच कुठून दिलं मी तुला? हा तू त्याची कुठून दिलं मी तुला? नाही दिलं मग मी काय म्हणतो तुम्हाला मी आता आहे ना येतो ना पैसे आता हे बी पैसे मोकळे ते साहेबाचा फोन आलता मला ते बी पैसे आज भेटतील गेले ते ऑफिस मध्ये. अरे तू असं चालत तू असं चालत तर काय तुम्हाला तुम्हाला मी एवढं सोमवार पर्यंत दिले म्हणजे बस ना पैसे. कधी? हा कधी? सोमवार पर्यंत. सोमवार पर्यंत म्हणजे 8 रुपये दिले ना. बरं का तू सांगत मी अजून करत तुम्हाला दिले ना तुम्हाला काय तुम्हाला बाकीच काय करायचं हे पैसे पप्याला दिलेले पैसे. हा अरे तू तुम्ही ऐकून तर घ्या माझं. तुला मी पडलं तू मी काय म्हणतो ऐकून तर घ्या माझं. पप्प्यान ते मला कधी देऊ पैसे हे विषय नाही त्याला महिन्याचा वायदा आहे. पण मी तुम्हाला सोमवारी ना आजचं हे पोर येते ते पैसे. हा पप्प्यान त्यांचे 20,000 दिलेत का आपण त्यांना ते पैसे हे तुम्हाला मी सोमवार पर्यंत देतो पैसे. मला आमचा मला मला माझा फोन आला होता साहेबाचा ते म्हणे तुम्हाला आज आहे ना 100% पैसे पडतील. लय झालं आज नाही तर उद्या पण आज नक्कीच पडतील म्हणे मी ऑफिसमध्ये आला. एखाद्या त्यांनी फोन आला फोन केला तर जावं लागेल राहुरीला. आजचा वायदा काय आजचं काय करत मला आजचं सांगा. येऊ राहिले ते पोरं येऊ राहिले ते बी इतके छान लावडेच पोरं ते पैसे घे अजून चालले त्यांचं येतो पैसे त्यांच्या हातात पडले की लगेच येतील त्यांना बी काही नकोय का? अरे लावडे खर्च भेट तुला काय म्हणतो तर कुत्रे पण देणार नाही कुत्रे सुद्धा काल धरून मी तुला असं उचलील ना तुला कायमचं गायब करीन ना जरी त्यांनी ऐकून घ्या जरी त्यांनी नवीन पैसे दिले तर मला मी म्हणतो तुम्हाला मी पैसे देणार इकडून काय सोमवार पर्यंत विषय चाललाय फक्त सोमवार पर्यंतचा झाला तर आता आता बी होऊ शकतं असंही ते
आजचं बोला आजचं मला पैसे भेटले ना चार वाजेपर्यंत. ते आले का सांगतो बरं का? ते आले नाही. तुम्ही या थोड्या वेळ माझ्याकडे. तिकडे येणार मी का? मी गडकरी झाली तू सांगतो. तीन तीन चालू आहेत ना. एक मिनिट. हॅलो. हा करतो मग फोन. पण हा फोन करतो कधी? हा हॅलो. हा ते पोर आले का फोन करतो? आज बस जर नाही भेटले मग तू सांगू का? बरं लय वाटली ना मग. हा मग मी तुम्हाला काय म्हणतो मला आज बस जर नाही भेटले ना सगळं नियोजन मला. तू मत काल काय म्हणलं अकराचे पैसे पोहोच होते त्यांचे त्यांना फोन केले मी. ते म्हणते हा काळजी ना करू आलो काळजी ना करू आलो. त्यांचं घेणत नाही मला का? त्यांचं तो तू पाय आणि मला आज चार पैसे आणून दे नाही मी सागर सुद्धा घेऊ ना कधी ना घालणार घेऊन तू सांगत बरं. आणि तू तर वळव की ना मग पाय आले वाईट पर्यंत म्हणते ना तू तेच सांगत प्रमाणे मग ठेवू. हा अशा अनेक धक्कादायक ऑडिओ आधार दिवची हाती लागल्यात त्यापैकी आपल्याला ऐकवलेली ही आहेत. यापेक्षा सुद्धा अश्लील भाषेत शिव्या देणाऱ्या ऑडिओ आधार दिवची हाती आल्या. त्या पुढील अंकात आम्ही प्रदर्शित करणार आहोत. मात्र राहुरी पोलीस आणखी किती वाट बघणार? ज्यामध्ये बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने उद्रेक झाला होता नागरिकांनी कायदा हातात घेतला होता त्यावेळेला सरकार म्हणलं की इथे राजकारण होत आहे त्यावेळेला आता सरकारने आणि या पोलिसांनी जर योग्य वेळी या सावकारावर जर कारवाई केली नाही आणि तिथे सुद्धा असा कायदा जर नागरिकांनी हातात घेतला किंवा या दाम्पत्यांनी आत्महत्या केली तर याला राहुरीचे अधिकारी राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि या सरकारमधील नेमकं जबाबदार कोण असणार याचा खुलासा होणं आता अत्यंत महत्वाचं आहे. या पीडित महिलेच्या पतीने आधार दिवशी प्रतिक्रिया देताना नेमका त्या दिवशी काय प्रकार घडला होता ऐकूया आपण त्यांच्याच कडून. माझी मंडळी एकटी घरी असताना सदर व्यक्ती विशाल बकरे हा आमच्या घरी गेला आणि माझ्या मंडळीची छेडछाड काढली. पण त्याआधी त्यांनी माझा माझ्याकडं आला मला विचारलं तुला किती वेळ लागणार आहे घरी जायला काय काम करतो असं. मी त्याला सांगितलं मला टाईम लागणार आहे. आणि हा व्यक्ती घरी गेला विशाल बकरे घरी गेला. माझी मंडळी घरी एकटी होती आणि तिथं गेल्यानंतर तिला वडताड केली तिचे छेड काढली तिचे कपडे फाडले आणि त्याच वेळेस मी घरी आलो. घरी आल्यानंतर सदर प्रकार मी पाहिला. मला पाहिल्यानंतर तो अंधारात लपला पळून गेला आणि मग माझी मंडळी मला सगळं सांगायला लागली आणि घडलेला प्रकार मला सांगत असताना तो अंधारातून आला आणि मला धक्काबुक्की शिवीगाळ करायला लागला. तुम्ही भिलतेचे तुम्ही माझं काही जातीवादक बोलला आणि तुम्ही काही वाकडं मा करू शकत नाही मी गावता पाटील असे त्यांनी मला शिवीगाळ केली. भरपूर म्हणजे असं आमचं धाराधरी झाली. त्यांनी मला भरपूर धक्काबुक्की केली. त्याच्यानंतर आम्ही रात्री पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेलो तर आम्हाला तिथं बराच वेळ बसून ठेवलं. आमची काय पायर घेतली नाही त्यांनी लवकर आणि त्याच्यानंतर घेतली पण आमच्या मनासारखी काही घेतलेली नाही. तुमची काय अपेक्षा होती? आमची अपेक्षा होती त्यांनी अल्ट्रा सिटी दाखल करावी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा त्याप्रमाणे आम्हाला हे करायला पाहिजे होतं न्याय मिळायला पाहिजे. असेल आमची पुढची दिशा अशी की आम्ही आमचे जे एकलव्य संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कानावर आम्ही ही गोष्ट ही घडलेली घटना घालणार आहे आणि त्याच्यानंतर आमचा एकच मार्ग राहील की एस पी ऑफिसकडे माझी मुलं माझी मंडळी आई वडील घेऊन आम्ही एस पी ऑफिसकडे जाणार आणि तिथं आमरण उपोषण करू शकणार. आरोपी बाहेर आहे ना. आरोपी त्यांनी रात्री आमच्या समोर ठेवला आणि आम्ही आल्याच्या नंतर लगेच त्याला सोडून म्हणजे पोलिसांनी देऊन घेऊन गेले काहीतरी काहीतरी आता ते आपल्याला नाही सांगता येईल पण त्यांनी काहीतरी केलं असेल आणि त्याला सोडून दिलं आम्हाला न्याय मिळावा.